मराठवाड्यावर यंदा दुष्काळाचं सावट आहे. पिकं करपू लागल्यामुळे शेतकऱ्यांना आता विम्याचा आधार असणार आहे. मात्र याच विम्याच्या आडून बीड जिल्ह्यात मोठा गैरप्रकार सुरू असल्याचं समोर आलं. बीड जिल्ह्यात यंदाच्या वर्षी 18,51,000 शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवला. मात्र यातील 12,000 हेक्टर जमीन ही सरकारी जमीन आहे. एमआयडीसीच्या जमिनीवर पीक विमा उतरवून काही महाभागांनी सरकारच्याच डोळ्यात धूळफेक केली. विशेष म्हणजे कृषिमंत्री धनंजय मुंडेंच्याच जिल्ह्यात हा प्रकार घडल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. शासकीय जमिनीवर विमा भरणं, वन जमिनीवर विमा भरणं किंवा गायरान जमिनीवर विमा भरणं अशा प्रकार देखील खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसत आहे. साधारण 274 शेतकरी आहेत की ज्यांनी 25 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र हे शासकीय जमिनीवर भरलेलं असं आमच्या प्रथमदृष्ट्या एका चौकशीमध्ये दिसत आहे. बीड जिल्ह्यात काही भागात अतिरिक्त पीक विमा भरण्यात आल्याची बाब भारतीय कृषी विमा कंपनीनं जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली होती. आणि त्यानंतर विमा कंपनीच्या विभागीय पडताळणीत व्यवस्थापक मच्छिंद्र सावंत यांना एकापेक्षा अधिक जागेवर एकाच व्यक्तीच्या नावे 25 हेक्टरपेक्षा जास्त विमा भरल्याचं निदर्शनास आलं. त्यानंतर जिल्हा प्रशासन आणि विमा कंपनीनं आणखीन पडताळणी केली असता तब्बल 274 शेतकऱ्यांनी एमआयडीसी परिसर, गायरान जमीन, शासकीय तसंच देवस्थानच्या जमिनीवर पीक विमा उतरवल्याचं दिसून आलं. आधीच पावसानं दडी मारल्यामुळे खरीपाचा हंगाम वाया गेलाय. मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांची सारी भिस्त आता सरकारी मदतीवरच आहे. अशात सरकारी जमिनीवर पीक विमा उतरवून सरकारलाच चुना लावण्याचा प्रकार काही लोकांनी केलाय. याचा मोठा फटका हा प्रामाणिक शेती करणाऱ्यांना बसण्याची शक्यता आहे. अशा बोगस विम्यांची व्याप्ती खूप मोठी असण्याचीही शक्यता आहे. खऱ्या नुकसानधारकांना त्यांचा हक्क मिळवून द्यायचा असेल तर या बोगस विमाधारकांना शोधून त्यांच्यावर कडक कारवाई होणं गरजेचं आहे. विष्णू बुर्गे, Z24 बीड. सह्याद्रीची उंची म्हणजे Z24.